आमच्या देशातून आहेत, आमच्या कामा करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही, कशाला अटी घातल्या त्याच्यात? सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या, सगळ्या ओबीसींच्या होत्या, एससी एसटींच्या सगळ्यांच्या होत्या, त्या दुसऱ्या एन टी व्हिजेंटीच्या होत्या. काय अटी घालायची गरज होती? मोफत शिक्षण केलं ना, व्हॅलिडिटीचा आट घालत काय गरज आहे? मोफत शिक्षण केलं पोरीला, मग आटच ठेवू नका ना. विना आट करा ना मोफत शिक्षण, आट कशाला? अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला? लाड्या गाच पाण्या कुठून आला तू? तू मराठ्या संग खेटू नको. हा तुला शानपणानं सांगतो, खेटू नको. पैशाचे मस्ती असण, पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा होय देवेंद्र फडणवीस, हे चाल सुरू केलं का आता? होय देवेंद्र फडणवीस बघतेत का? दिसतेत का कोणाला? बघत आहेत कधी? क्रेज जर बघत असले ना, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालणं कामदार. हा तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीच सांगतोय मी, तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार, मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला चौथी वेळ आताच, आता चौथ्यांदा सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाही, तुमच्याकडे निघते बरं का? तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका, आमच्या मारामाऱ्या लागलेल्या आहे. मराठे जर खवळले ना गई करणार नाही. चलो धन्यवाद. नको नको, मला हिंदीत नाही येत ना जास्त. आताच बैठक जरंगजी, आपने 288 सीटों के ऊपर महाराष्ट्र में चुनाव लड़ने का ऐलान किया है. मराठी का ते बारसकरांची गाडी पठण मध्ये जाळी आता आंदोलन करता पंढरपूर मध्ये. सॉरी बारसकरांची, बारसकर कोणी? महाराज तुमच्या विरोधात गेले, त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी. ते मला माहिती नाही, बैठक चालू होती उगाच. काय त्यात काही असं स्टंट कोणाचा? डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासलं, ही घटना झाली, ह्याच्याकडे कसं बघ? ते आता कसं बघता म्हणजे, त्या टायमाला त्याचं उत्तर देणं कसं बघता म्हणजे काय? आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय? आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाचं असं नाही ना काय. ज्या गोष्टीबद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलावं? मी बैठकी दिवर आता तुमच्या तोंडातून ऐकलं कुठं काय झालंय, पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी. आपल्याला काय भेटायचं? आपण समोर भेटत असतो. आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं, आपल्या तसल्या लचडपणा लपडपणा नसतं. ते आपल्या आवला दिला रक्ता शिकेलेलंच नाही. मागून काडी करण, याच्या वाटा जाय, त्याच्या वाटा जाय. ज्याला ज्याला माझ्या वाटा जायचं ते जा, मी माझा शांत आहे. तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा, काय जे करायचं ते करा. मी बदला घेत नाही का? हां मी शिष्य असल्यासारखा बघतो वारकऱ्यांचा. जेवढा प्रयत्न होईल माझी जेन तेवढा. तुम्हाला काय शितुडे उडायचे आहेत माझ्यावर उडा. मी माझा शांत आहे. मी ना कोणाला उत्तर देतो, ना मी कोणाला कर म्हणतो, ना कोणी केलं तर त्याचं समर्थनसुद्धा आपण करत नाही. मग विरोधक असला तरी मी, हा आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही. ते वाईट केलं, ज्या त्याची नियत तसली होती ते वागलं. आपण तसंच वागलं, त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? मग त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? ते आपण समर्थनच करू शकत नाही. काय झालंय काय नाही ते तर मला माहितीच नाही. ओबीसी समाजाचे ससाने ह्याला बसलेले उपोषणाला, ईडब्ल्यूएसचा तुम्ही आता विषय काढला, ईडब्ल्यूएसचा सुद्धा आता मराठ्यांना फायदा भेटत, ते तुमच्यामुळे गेलं असं मला ओबीसीचे ससाने तुमच्यावर आरोपतात की तुमच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएसही मराठ्यांचं गेलं. कोण काय म्हणते काय देऊन द्यायचं? पेरलेल्या लोकांचं काय खरं? जरंगजी, आपने 288 सीटों पर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया है, उसके ऊपर ओवैसी जी ने औरंगाबाद में प्रेस लिखे, ये कहा है कि अगर जरंगजी जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे. साथ में आते कुछ आते विधानसभा हम बघेंगे टाइम आज जाऊंगे. ते एक मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसेंगे तर खपाखप सगळ्याच निवडून येईंगे ना. कशाला डोक्याला ताण असं करण्याकात नाही कुठं ना की तुम्ही इकडं आहो, मै तिकडं आहो, तुम्ही कुंकडं जाओ.
ते लफडे बंद करणे, गरीबाला गरीबाला मोठं करायचं ना, सगळेच एकमेकाचे संघ चलिंगे पाडापाडी करू पाडो, नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना, होईंगा काहीतरी होईंगा, धन्यवाद. आम्ही कोणाच्या साथ जाता, त्याला काय जाणे का नाणे का काही लपडत नाही, त्याला काय मेर काय का गाडी नाही, उन का गाडी आहे, चालून देऊ ना, खबर बी चालून देऊ, काय अडचण नाही, त्याचं काय टेन्शन नाही, फक्त मला कळत नाही इकडं अवमानलेलं ते राजकारणातलं, फक्त गरीब गरीब को मोठा करेंगे सगळ्या, या एक जीवानी लढिंगे करू भाऊ एवढ्यावर पाडापाडी. पाटील, हाच प्रश्न मराठीत विचारतो, त्या दिवशी सुद्धा ते तुम्हाला भेटायला येणार होते पण त्यांच्या बैठकीमुळे ते जमलं नाही त्यांना, म्हणजे त्यांचं आव्हान असं की मनोज जरांगे चांगलं काम करतात, मनोज जरांगेबद्दल ते नेहमी भाषणात सुद्धा तुमच्याबद्दल एक गरीब सामान्य पोरगा काय करू शकतो याच्याकडून राजकारण्याने शिकण्याची गरज आहे, तुमची स्तुती करतात आणि त्यांनी थेट आज तुम्हाला सांगितलं विधानसभेत जर आपण एकत्रित आलो तर चांगलं काम होईल, म्हणजे तुमचा उद्देश आहे की मुसलमानांच्या आंदोलनासाठी आरक्षणासाठी तुम्ही लढणार, म्हणजे त्यांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद पॉझिटिव्ह देता हे शक्य आहे पुढे चालून मुसलमानांसोबत घेऊन जा. कारण काय दुःख सारखे मराठा समाजाचे, मुस्लिम बांधवांचे, शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत एकदम दुःख सारखे आहेत दोघांचे, दलित बांधवांचे पण तेच आहेत, लिंगायत समाजाचे तेच आहेत, बारा बलुतेदारांचे ते, बंजारा बांधवांचे पण तेच आहेत, 100% एकत्र सगळ्यांनी स्वतःची जात मोठी करायसाठी येतात. आणि माझं म्हणणं आहे मराठा बांधवाला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला, लिंगायत बांधवाला, धनगर बांधवाला अशी संधीच येणार नाही, सत्ता हस्तगत करायची, खरं सांगतो अशी संधी सत्ता हस्तगत करायची येणारच, इतका गोल्डन चान्स आहे की आपण आपल्या गोर गरीब जाती मोठा करायचा, खूप खूप चान्स, आणि तो चान्स घेतला पाहिजे, राजकारणाच्या नादी नाही लागला पाहिजे, ते नादी लावते तुला मंत्री करतो आमदार करतो आणि टायमाला आलं की तेच उभा करणार आणि तेच पडून टाकेन, तसे गरीब धोके नाही देणार, पक्ष धोका देईल तुम्हाला उभा करीन तर जागा देईन तिथं यांचा अपक्ष उभा करीन पक्षावाला आणि त्यांचा निवडून आणि तुमचा पाडून टाकेन, ते म्हणून तू निवडून नाही आला तुला कुठून मंत्रीपद देऊ आता, म्हणजे हे इतकेच आभरीत, त्यासाठी आपण गोर गरीब जर एकत्र आले ना आपली आपली जात सुधरू, आणि मला वाटतं ही संदेश आणावा मराठ्यांनी पण, सामान्य दलितांनी पण, सामान्य मुस्लिमांनी, सामान्य लिंगायतांनी, बारा बोलतेदारांनी, बंजारा बांधवांनी, धनगर बांधवांनी शाणवा, विनाकारण एकमेकाचे भांडत विकत घेऊन, विनाकारण एकमेकाच्या विरुद्ध झुंजूचं, कारण त्यांच्या आमच्या आरक्षणाचा काही प्रश्नच नाही, धनगरांच्या नाही आणि एसटीवाल्याचा आपण त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं काही संबंधच नाही, विनाकारण आपण एकमेकापुढे झुंजण्यापेक्षा जातीला संधी आली मोठं करायची ती आपण घेतली पाहिजे या मताचा मी आणि ते सगळ्यांनी करावं, फक्त माझ्या प्रस्तावाची वाट बघून मला प्रस्ताव फसतो येत नाही, तुम्ही काय लिहा म्हणले काय आपल्याला तसला ताळमेळ जुळणार नाही, समोरासमोर बसा हो द्या जे व्हायचा संधी बघा संधी, चलो धन्यवाद. शेवटचा प्रश्न, भाजप नेते प्रवीण दरेकरांनी सवाल केलेला आहे की मनोज चरंगे जे आहेत ते विरोधकांचा अजेंडा चालवत आहे आणि सातत्याने ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात, नाही नाही त्यांना माहित नाही टार्गेट करतोय का नाही त्यांना माहित नाही, ज्यावेळेस महाविकास आघाडी गेली नव्हती चर्चेला त्यावेळेस त्यांना बिले झापिले मी, ते त्या टायमाला टी व्ही त्यांची लाईट गेली असं फ्यूज फ्यूज निघाला असून त्या टायमाला डीपी जळली असेल त्यांची, त्यांना ते माहीत नसेल त्या टायमाला, पण मी बोललोय आणि त्यांना विरोध का करतोय तर ते एकच काम करेना, ते आमच्यावर अन्याय करायला लागले, आणि दरेकर साहेबांना माझी विनंती की तुम्ही त्या जातीचे ज्या जातीत जाल मला त्या जातीचे फक्त हाल बघा, मग तुमच्या लक्षात येईल आम्ही का बोलतो, 10 महिने झाले फडणवीस साहेब आमचं एक बी काम करेना, तुम्ही या तुम्ही करा, मराठा सांगतो तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायचं आणि तुमच्या नेत्याला सुद्धा, फक्त काहीच माहीत नसताना राजकारण करायचं म्हणून आरोप करू नका, एवढी दरेकर साहेबाला माझी विनंती की आरोप करायचा म्हणून करू नका, सत्यता सुद्धा बघ, तुम्ही स्वतः या 20 तारखेला उपोषण सुरू होत आहे, तुम्हाला आम्ही दाखवून देतो काय दिलं, तुम्ही आम्हाला दाखवून द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय दिलं, होऊन द्या 1-to-1 ते बी इज्जतीनं सन्मानानं तुम्हाला आमंत्रण आणि मीडियाच्या माध्यमातून देतो, हे मी 10 महिन्यात कोणालाच दिलेलं कोणालाच, तुम्हाला सन्मानानं आमंत्रण आहे, तुम्हाला सन्मानानं इज्जतीत सगळे देणार पण वापस आणणार पण, एक आयोग सुद्धा म्हणणार नाही तिथं बसलेला माणूस तुम्हाला सगळा सन्मानावर, या तुम्ही चर्चा करा 10 महिन्यात आमचं काय वाटलं झालं आम्ही सांगतो, तुम्ही सांगा काय दिलं आम्ही सांगतो तुम्हाला, आणि मग म्हणा देवेंद्र फडणवीस चुकले का मी चुक, पण येताना तुम्हाला न्याय करावा लागेल, ते खोटे असले त्यांना खोटं म्हणावं लागेल, मी खोटा असलं तर मला खोटं म्हणावं लागेल, आणि मीडियाच्या समोर बोल दरेकर साहेब इतका प्रामाणिकपणाने मी तुमच्याशी बोलतो,
काहीतरी नेत्यांचे मराठ्यांचे नेत्यांची इज्जत आमच्या नजरेत असेल म्हणून आम्ही या भाषेत बोलतो. आम्ही दाखवून देतो आमचे किती हाल झाले आणि काहीच दिलं नाही. तुम्ही दाखवून द्या काय दिलं. मीडिया समोर तुम्ही स्तुती करा देवेंद्र फडणवीस साहेबाची दिली असलं तर, नसन दिलं तर त्यांना खोटं ठरवा आम्हाला खोटं ठरवा समोर समोर. चलो धन्यवाद. बार्शीचे आमदार आले भेटायला तुम्हाला, नेमकं प्रतिनिधी म्हणून आले होते का वैयक्तिक भेट झाली काय चर्चा झाली? नाही नाही संडास बरी झाली म्हणून आली ती. म्हणजे त्यावेळेस ते चर्चेच्या दरम्यान त्यांना आले नव्हते ते, मग आता ते आले बसले बोलले ते शेवटी झालं गेलं. आता विषय त्याला काय ते बोलायला नाही नाही तुमच्या गोळीमुळे बरी झाली. दवाखाना तिथे सागर बंगला इकडं नाही पण ते जाऊ द्या काय ते मध्यस्थी केली त्यांनी त्यावेळेस ते आले नाही. जे खरं होतं ते मला बोलणं आलं त्यांनी ते सांगितलं आता की असं असं होतं तसं होतं काय सांगितलं त्यांनी मला काय नाही. ही वेळ आल्यावर मी तुम्हाला बी सांगतो.